तर राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असून आरोग्य विभाग आणि राज्य सरकार जनतेची लूट करत असल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलाय। शिवाय मुदत संपलेल्या रेमडेसिवीरची मुदत वाढीचे स्टिकर लावून उघडपणे काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री सुरू असल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय। हा जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून सरकार नेमके कोणाला पाठीशी घालतंय असा संतप्त सवालही त्यांनी केलाय। रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय आणि दुर्दैवाची बाब असली ही तक्रार नाही, परंतु या गोष्टीकडं सरकारने लक्ष दिलं पाहिजे की ऑथेंटिक जे डीलर आहेत त्यांच्याकडं रेमडेसिवीरचं इंजेक्शन भेटत नाही आणि कालपर्यंत 5400 आत्ता 5700 या रेटला मात्र बाहेर खाजगीमध्ये ते मिळते ही दुर्दैवाची गोष्ट आहे। जे कोणी याचे प्रमुख मंडळी आहेत त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे।